गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर फ्रेंड्स, सर्वात अगोदर सांगा, कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहो। तर आता वाजले सकाळचे 7:45 आणि सर्वजण उठले होते। तर कंचनताईंनी इथे सर्वांसाठी बनवलेलं आहे मस्तपैकी अद्रकचा गरम गरम चहा। आणि तुम्हाला तर माहितीच आहे की बा, आमची इथं आहे ना सकाळ झाली की आम्ही चहा घेतो, कारण की आम्हाला सर्वांना आहे ना चहा खूप आवडतो। कारण की कसं माहिती आहे का, जिथपर्यंत आम्ही चहा घेत नाही ना तिथपर्यंत आमची झोपच उडत नाही आणि आमचा दिवस पण निघत नाही। तर म्हणून मग सकाळी उठल्यानंतर आम्ही सर्वात अगोदर मस्तपैकी चहा घेतला आणि इकडे चालू आहे तनिष्काच्या मस्त्या करणं, कारण की तनिष्काच्या आत्याने तिला इथं ठेवून दिलं आणि इथे करत आहेत कंचन ते आता क्लिनिंग। तर ताईने सांगितलं बा, तू इथं खेळ, मी तिथपर्यंत क्लिनिंग करून घेते। आणि इथे मिहू पण उठली होती, तर इथे चालू आहे माहीच्या आणि मिहूच्या मस्त्या करणं, कारण की मिहू यांना ब्रश करत नव्हती। तर माहीला सांगितलं होतं कल्याणी ताईने की बा, मिहूचा ब्रश करून देतो। तर म्हणून मग आता इथे माहीने तिचा ब्रश करून दिला आणि ती आलेली आहे आता तनिष्काच्या जवळ मस्त्या करायला। तर इथे बघून घ्या तुम्ही तनिष्का आणि तनिष्काची मोठी ताई कशा प्रकारे मस्त्या करत आहेत। आणि तसं पण आहे ना, मिहू तनिष्काचा खूप लाड करते, कारण की ती आहे ना म्हणजे मिहू आहे ना तनिष्काला कोणाच्याच जवळ देत नाही। जर कोणी हात पण लावला ना तर ती खूप रागवते। बिस्किट खायला तुला बिस्किट पाहिजे, पाठवून देणार बिस्किट लावून दे, बिस्किट नाही काढत पाणी। तर चला आता तनिष्काला घेऊन आलेली आहे मी ताईच्या रूममध्ये, कारण की जेव्हा मिहू चहा बिस्किट खात होती ना तर तेव्हा तनिष्का पण खूप रडत होती, कारण की तनिष्काला पण चहा बिस्किट पाहिजे होतं। पण कसं आहे, तिचा आणखीन अन्नप्राशनचा कार्यक्रम झालेला नाही आहे, त्याच्यामुळे मग मी आहे ना तिला बिस्किट वगैरे काही चारलेलं नाही आहे। पण ती रडणार होती म्हणून मग मी तिला आहे ना ताईच्या रूममध्ये आणलं। तर आता तिची मी आता म्हणजे थोड्या वेळानंतर आंघोळ करून देणार। डान्स सुरू आहे मस्त धनू, तो मगाचा डान्स कोणता आहे? मगाचा डान्स सांग, मी करते डान्स। जाय तिकडे जा, नाही तो मंगाचा जमला 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 डान्स दांडिया पाहिजे आता, पाहिजे घेऊन दिली दिली।
आता निघण्याची वेळ आलेली आहे, सर्व तयारी झालेली आहे आमची आणि निघत आहो आम्ही. अगोदर आम्ही कल्याणतेच्या इथं जाऊ त्यांच्या आईकडे, मिहूला आणि ताईला सोडून देऊ, त्यानंतर मग आम्ही अकोटला जाण्यासाठी निघू. आपल्यासोबत बसली ती काय रडत हो. मिहू मिहू मामा काय म्हणतात पण ते पण कशी पोहून राहिली काय झालं. चला हा चला 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 बाय बाय. ये देखो क्या चालू है. अरे भगवान आम्ही परत टेन्शन नको घेऊ, येणार आहो आम्ही आणखी. हा कल नाही परसो की दिन आहे ते. हा हा और आएंगे अगले महिने भी आना पडता, दिवाळी येईल अगले महिने. अच्छा साफसफाई केली अवघ्या फिर करणे गेली. पक्का बरं ठीक आहे. आमची इथली झालेली आता मी तुमच्या इथे येतो मग साफसफाईसाठी. साफसफाईसाठी येतो मग ताईच्या इथं. चला हा बाय बाय करा त्याला. बसते सर्व जण. चला तर मग फ्रेंड्स आता पोहोचलेलं आहे घरी. घरी आल्यानंतर संध्याकाळ म्हणजे साडेसहा वाजले होते आम्हाला घरी आला, तर संध्याकाळचे दिवे वगैरे लावून दिले होते. त्यानंतर आता करत आहे मी स्वयंपाक. तर आज जेवणामध्ये बनवत आहे मी मस्तपैकी टमाटरचं बेसन आणि पोळ्या. तर ताईच्या इथं मी म्हणजे कसं आता दोन दिवसपासून आम्ही ताईच्या इथं होतो, तर जास्त काही मी काही शूट केलं नाही. कारण की असं इच्छा झाली होती की बा नाही बा चला आता ताईच्या इथं आलो तर थोडा म्हणजे आराम करायचा, कारण की शूट आपण नेहमीच करतो. आणि तेव्हा कल्याणी ताई पण आल्या होत्या, तर सर्व मुलं वगैरे होते. तर आम्ही विचार केला की आपल्या लोकांसोबत अगोदर टाईम स्पेंड करायचा, त्यानंतर लागलं तर वेळ मिळा तर शूट करू. तसं तर तुम्ही पण माझी फॅमिली आहे, पण कसं आहे एक असते ना की नाही बा सर्वजण आले तर मस्त गप्पा गोष्टी करायच्या आणि शूट नेहमी चालूच असते. तर म्हणून मी यांना ताईची तर काही जास्त शूट नाही केलं, नुसतं आम्ही एन्जॉय केला यावेळेस. तर बस आता ताईला नेऊन सोडलं, कल्याणी ताईला त्यांच्या घरी, त्यानंतर मग घरी आलो. तर घरी आल्यानंतर बस संध्याकाळचं कामं करून घेतली आणि आता लागलेली आहे मी जेवणाच्या तयारीला. तर बेसन तर मी फोडणी घालून दिलं, कणी भिजून घेतलेली आहे. तर बस पोळ्या घ्यायच्या आल्या. आई आणि पप्पा अगोदर ताट वाढून देते कारण की आता वाजलेले आहेत मला वाटते 8:30 की 8:15 झालेले आहेत. तर म्हणून मग लवकर लवकर करते आणि त्यांना दोघांना आधी जेवण देते. तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडलीच बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.